सुप्रजाच्या सगळ्या मेंबरना मनापासून नमस्कार. आम्ही सुप्रजाच्या तर्फे पर्सनल काउन्सिलिंग देत असतो. या पर्सनल काउन्सिलिंगचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते. चाहूल लागल्यानंतर आपण काय काय औषधं घ्यावी, जर बेडरेस्ट असेल तर त्याच्यासाठी काय काय व्यायाम आपण करू शकतो, काय काय खावं काय काय न खावं, सोनोग्राफी कधी करावी, कुठली औषधं घ्यावी, बाळाच्या माने वाटोळा जर नाळेचा वेढा असेल तर तो जाऊ शकतो का कधी जायचं, डॉक्टरांकडे मला 9 महिने 9 दिवस झाले पण अजून पोटात दुखत नाही तर काय करू, असे प्रश्न असतात. त्याला समुपदेशनाची गरज नसते. पण जेव्हा तुमचे ज्वलंत प्रश्न असतात की मला डायबिटीस आहे आणि मी पुढे आता काय करायचं, मी बाळ होऊन देऊ का नको होऊन देऊ, बरं मला आता बाळ आहे 9 महिने 9 दिवस झालेले आहेत, डॉक्टर म्हणतात इंड्यूस करायचं, काय करायचं, पुढे कसं करायचं, ह्याच्याबद्दल आम्ही समुपदेशन देत असतो. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला खायला काय द्यायचं किंवा त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे, बाळ मान कधी धरतं, बाळाला पुढे मी खायला काय काय द्यावं, किंवा आता माझं बाळ 5 महिन्याचं झालंय पण तरी सुद्धा मान धरत नाहीये, पुढे सरकत पण नाहीये, मग मी काय करावं, रांगत नाही, चालत नाही, आय कॉन्टॅक्ट ठेवू शकत नाही, बोलत नाही, असे अनेक प्रश्न असतात पालकांचे. ऑटिझम हा एक प्रश्न हल्ली बाळांना खूप सतावत आहे आणि पालकांना त्याला कसं हँडल करायचं ते कळत नाही. म्हणजे ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे आपण जरी गेलो तरी सुद्धा ह्या बाळाला कसं हँडल करायचं, त्याच्याशी आपली वर्तणूक कशी असायला पाहिजे ह्याच्याबद्दल आम्ही समुपदेशनामध्ये सांगत असतो. पुढे जाऊन जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात तेव्हा त्यांचे अनेक मित्र होतात, ती मुलं अनुकरण प्रिय असतात, कधी कधी वाईट सवयी लागतात त्यांना, त्या वाईट सवयी कशा सोडवायच्या, किंवा आपणच एखादी वाईट सवय लावलेली असते, जेवताना मोबाईल घ्यायचा, टीव्ही बघायचा, ही वाईट सवय कशी सोडायची. घरामध्ये मोठी छोटी माणसं असतात, मग आजी आजोबा जेव्हा मुलांचे लाड करतात, जेव्हा करायचे नाही तेव्हा लाड करतात, तेव्हा या आजी आजोबांना कसं समजावून सांगायचं, किंवा पालक जर नोकरी करत असतील तर त्यांनी कसे मुलांचे लाड नाही करायचे, ज्या आजी आजोबांकडे मुलं असतात त्यांनी कसं पालकांसारखं वागावं, ह्याच्याबद्दल आम्ही समुपदेशन करत असतो. ह्याच्या पुढे जाऊन जेव्हा मुलं अजून मोठी होतात आणि 4थी 5वीमध्ये जातात तेव्हा अभ्यासाचं त्यांच्यावरती खूप दडपण येतं. पालकांनी हे दडपण त्यांच्यावर घालू नये आणि त्यांना अभ्यास कसा मजेशीररित्या करून द्यावा हे आम्ही समुपदेशनामध्ये सांगतो. कारण अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो, ते नॅचरल असतं, पण जर का हे पालक समजत नसतील तर मुलं आणि पालक यांना समोर बसवून त्यांच्या समस्या काय आहेत, मुलांची समस्या काय आहे, एखादं मूल आतापर्यंत खूप छान अभ्यास करत होतं आणि अचानकच त्याचा अभ्यासामधला इंटरेस्ट गेला, तो का गेला, अशा पण समस्या आमच्याकडे येतात की 4 वर्षापर्यंत म्हणजे अगदी 5वी 6वीमध्ये जाईपर्यंत मूल छान शाळेत येत होतं पण आता कंटाळा करतं आणि म्हणतं मला शाळेत जायला मला नकोय, मी त्याच्यापेक्षा काहीतरी पीन, आत्महत्या करीन पण शाळेत जाणार नाही, असं जेव्हा मुलं बोलतात तेव्हा पालकांना खूप भीती वाटते, त्यांना कळत नाही की आपण काय करावं, कोणाकडे जावं, तेव्हाच आम्ही त्यांना समुपदेशन देतो, त्यांना मार्ग दाखवतो आणि त्यांना कसं मुलांना हँडल करायचं चांगल्या रीतीने हे शिकवतो. पुढे जेव्हा मुलं अजून 12 वर्षानंतर मुलींना पाळी यायला लागते, मुलांमध्ये सुद्धा मॅच्युरिटीचे वेगळे वेगळे फरक व्हायला लागतात, तेव्हा त्यांचे विचार बदलू शकतात आणि त्यांना जेव्हा त्यांचे मित्र परिवार यांच्या थ्रू काहीतरी चुकीचं शिकायला मिळतं तेव्हा पालक अतिशय गोंधळून जातात. त्यांच्या हातात मोबाईल असतो, युट्यूबवर मुलं काय बघत असतात, कॉम्प्युटरवर मुलं काय बघत असतात याची यत्किंचितही कल्पना पालकांना नसते. तेव्हा पालकांशी आणि मुलांचं बॉन्डिंग कसं वाढवायचं हे आम्ही समुपदेशनामध्ये सांगत असतो. हे पौगंडावस्थामधले जे प्रश्न असतात हे खूप ज्वलंत असतात आणि त्यावेळी तेल घालून आपण मुलांकडे कसं लक्ष द्यायचं, पण ते मुलांना असं आपण काहीतरी त्यांना खूप सारखं सांगतोय असं पण नाही वाटतं का मा, हे सगळं आम्ही समुपदेशनामध्ये सांगत असतो. सुप्रजातर्फे वेळोवेळी पर्सनल काउन्सिलिंग घेतलं जातं. हे पर्सनल काउन्सिलिंग तुमचं आणि आमचं हे फक्त एकेका व्यक्तीचं असतं, कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात, म्हणून ते प्रत्येकाचे प्रश्न
आम्ही हाताळतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 महिने, 4 महिने, 6 महिने अशी वेळ देतो, होमवर्क देतो, ज्याच्यामध्ये तुम्ही तो प्रश्न कसा हाताळताय, कसं अजून अजून तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे हे आम्हाला कळतं आणि मग आपण समुपदेशन बंद करतो. तर सुप्रजाच्या पर्सनल समुपदेशनाचा फायदा तुमचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अवश्य घ्यावा. आम्हाला कॉन्टॅक्ट करावं, त्याच्यासाठी आमची ऍडमिन अश्विनीताई हिच्याशी तुम्ही संपर्क साधावा, म्हणजे ती अपॉइंटमेंट फिक्स करते. अपॉइंटमेंट अशासाठी कारण समुपदेशनासाठी कधी कधी अर्धा तास लागतो, एक तास लागतो. तुमचा प्रश्न एक्झॅक्टली काय आहे, तो कसा, तो पहिल्यांदा मी समजून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती तोडगा देण्यासाठी कधी कधी अर्धा तास लागतो, एक तास लागतो. म्हणून आपल्याला अपॉइंटमेंटची गरज असते. तर जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर सुप्रजातर्फे जे पर्सनल काउन्सिलिंग दिलं जातं त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. नमस्कार.